अरे अडीच वर्ष तू मुख्यमंत्री तू होतास, तुझा मालक स्वतःच्या वडिलांचं एक साधं स्मारक उभं करू शकला नाही. मातोश्री तू कसं उभं केलं? तिथे सगळ्या परवानग्या कशा मिळवल्या? पण अडीच वर्षामध्ये विचार केला बाळासाहेबांचं स्मारक उभं करण्याचा? नाही केला. नवीन जे पार्लिमेंट बनतंय, संसद भवन बनतंय, त्याच्या उद्घाटनावर मोठी टीका केली की राहुल गांधींनी जसं सांगितलं त्याला आम्हालाही समर्थन आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एवढे वर्ष झाले, ती इमारत आपल्या देशाची शान आहे, पण सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट सगळ्या कोर्टांनी सांगितलं की ती इमारत परत बांधायलाच लागेल, परत उभी करायलाच लागेल. आणि म्हणून आमच्या पंतप्रधानांनी दिवस रात्र एक करून तो प्रकल्प उभा केला. कितींदा 18-18 तास बाहेरगावचे दौरे केल्यानंतर आमचे पंतप्रधान सगळं काम झाल्यानंतर रात्री तिथे स्वतः जाऊन उभं राहून कामाची पाहणी करताना आम्ही डोळ्यांनी पाहिलेलं आहे. राहुल गांधी ना काही चांगल्या देशामध्ये करायला जमत नाही, आणि काही चांगलं होत असेल तर त्यांना आणि त्यांच्या काँग्रेसवाल्यांना बघता पण येत नाही अशी परिस्थिती आहे. जे हे लोक काँग्रेसच्या कालावधीमध्ये कधी करू शकले नाही, देशाला कधी बहुमान मिळू शकले नाही, नुसतं देशाला ओरवंड्याचं काम केलं, ते आमचे मोदी साहेब आज त्या देशाला आपल्या भारताला मान मिळवून देत आहेत, आंतरराष्ट्रीय पातळीवर मान मिळवून देत आहेत. त्याच्यामुळे हे लोक चलबिचल झालेले आहेत. संसद भवनचं उद्घाटन आमच्या पंतप्रधानांनीच करायला पाहिजे, कारण त्यांचा हक्क आहे. दिवस रात्र मेहनत करून काम वेळेत पूर्ण करून त्यांनी आज देशाला समर्पित 28 मेला ते करतायत. वीर सावरकरजींच्या जयंतीला अरे तुझ्या मालकांनी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्ष बाळासाहेबांचं स्मारक तरी बांधलं का? स्वतःच्या वडिलांचं स्मारक तरी बनलं का? दुसऱ्यांवर आरोप करतात का माझ्या बाप चोरला? अरे 2.5 वर्ष तू मुख्यमंत्री तू होतास, तुझा मालक स्वतःच्या वडिलांचं एक साधं स्मारक उभं करू शकला नाही. मातोश्री तू कसं उभं केलं? तिथे सगळ्या परवानग्या कशा मिळवल्या? पण 2.5 वर्षामध्ये विचार केला बाळासाहेबांचं स्मारक उभं करण्याचा? नाही केलं. आणि आता काहीतरी आमच्या देशामध्ये चांगलं होत आहे तर लगेच या लोकांना किटकिट होते.